हा प्रश्न आता केवळ पक्षाचा भाषेचा धर्माचा राहिलेला नाहीये. हा पक्ष आम्ही कुणाच्या सोबत उभा राहणार आहोत? जे लोक राष्ट्रवादाची गोष्ट करतात त्यांच्यासोबत आम्ही उभा राहणार आहोत. जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतात त्यांच्यासोबत आम्ही उभा राहणार आहोत. जे लोक या भूमीला आपली मातृभूमी पुण्यभूमी धर्मभूमी मानतात त्यांच्यासोबत आम्ही उभे राहणार आहोत. जे लोक देव देश आणि धर्मासाठी या ठिकाणी काही बलिदान देण्याकरता तयार आहेत त्यांच्या बाजूने आम्ही उभे राहणार आहोत. की जे लोक लांबून चालन करत त्या ठिकाणी हिरवे फेटे घालून ज्या ठिकाणी मिळवतात त्यांच्या मागे आम्ही उभे राहणार आहोत. की जे लोक या ठिकाणी रामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं करतात त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहणार आहोत. आता सवाल हा आहे की आम्ही कोणाच्या पाठीशी उभे राहणार आहोत? आणि म्हणून आता ही साधी लढाई झालेली नाही, ही लढाई ही आमच्या अस्मितेची लढाई झाली आहे. आमची अस्मिता काय आहे? आमची ओळख काय आहे? आमची ओळख प्रभू श्रीराम आहे, आमची ओळख प्रभू श्रीकृष्ण आहे, आमची ओळख बजरंग बली आहे, आमची ओळख भारत माता आहे, आमची ओळख या भारतातला संस्कार संस्कृती ही आमची ओळख आहे. आणि या ओळखीवर कोणी जर प्रश्नचिन्ह उभं करत असेल, आमच्या अस्मितेला कोणी ललकारत असेल, तर त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याकरता 10 तारखेला इतकं मतदान करा की ज्यांनी रामाचं अस्तित्व नाकारलं मतपेटीची बटन दाबल्यानंतर त्यांना शाप बसला पाहिजे आणि रामाचं अस्तित्व आणि बजरंग बलीचं अस्तित्व नाकारण्याची हिंमतच त्यांच्यामध्ये कधी झाली नाही पाहिजे अशा प्रकारचं मतदान हे तुम्ही करा. ही विनंती करण्याकरता मी आलो आहे.